everyone. Welcome back to my channel, Travel with Madhura. So today we are exploring one of India's most iconic and breathtaking royal residence, the Mysore Palace. Namaskar, tumcha swagat ahe aapla channel la Travel with Madhura. Aaj apan bhet denar ahot eka aitihasik shahi ani apratim sthalala, Mysore Palace. मैसूर कर्नाटकातील एक अत्यंत समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. हे शहर भारताच्या दक्षिण भागात वसलेले असून कर्नाटक राज्याचे तिसरे मोठे शहर आहे. मैसूर त्याच्या शाही वारशामुळे, स्वच्छतेमुळे आणि पर्यटकांसाठी खास आकर्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. या अशा शहराला आम्ही आज भेट दिलेली आहे आणि इथले मैसूर पॅलेस बघणार आहोत. तर त्यासाठी आम्ही मुद्दामून इथल्या बसची निवड केली. तिथे जाण्यासाठी आम्ही बसने निघत आहोत. रस्त्यातून जाताना मैसूरची अनोखी शहरी रचना, स्वच्छ रस्ते आणि काही जुन्या राजेशाही घरांची झलक मिळते. मैसूरचे रस्ते अतिशय रुंद आणि स्वच्छ असतात आणि तुम्हाला शहरातील गजबजलेले पण शांत वातावरण जाणवते. काही अंतरावरूनच मैसूर पॅलेसचा सुवर्णरंगी आणि विशाल आकार दिसायला लागतो. हा नजारा मनमोहक आहे. जसजसे तुम्ही पॅलेसच्या जवळ येता तसतसा त्याचा शाहीपणा तुम्हाला जाणवतो. बसमधून पॅलेसचे भव्य गेट, आकर्षक बागा आणि त्याच्या स्थापत्यकलेचे बारकावे सहज लक्ष वेधून घेतात. बस पॅलेसच्या परिसरात पोहोचली आणि आम्ही तिथून पॅलेसकडे निघालो. हां, बॅक साइड एंट्रन्स बॅक साइड. बॅक साइड उतरके लेफ्ट में जाइए. सर्कल में. यस यस, सर्कल में लेफ्ट. यस यस. ये बस है, सिटी बस का नहीं है ये? हां, यही सिटी बस. ओके. ये है सिटी बस स्टैंड. क्या है सिटी बस स्टैंड? गार्डन के लिए जो बस करता है. हाँ, 303. ओके, 303. बस पॅलेसच्या परिसरात घुसली आणि आम्हाला एक शाही सफरीचा अनुभव आला. या राजेशाही सफरीचा म्हणजे या हा जो प्रवास आहे अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय आहे. मैसूरचे वातावरण शांत आणि प्रसन्न आहे. शहराच्या रस्त्यांवर स्वच्छता आणि शिस्त स्पष्टपणे जाणवते. येथील प्रशस्त रस्ते, हिरवळयुक्त उद्याने आणि वास्तुकलेने नटलेले महल शहराच्या सौंदर्यात भर घालतात. मैसूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला भव्य मैसूर पॅलेस हे शहराचे प्रमुख आकर्षण आहे, जिथे दररोज शेकडो पर्यटक भेट देतात. मैसूरचे हवामान वर्षभर आल्हाददायक असते, ज्यामुळे इथे राहणे आणि प्रवास करणे अत्यंत सुखद आहे. शांत, स्वच्छ आणि समृद्ध वारसा असलेले मैसूर
आपल्या प्राचीन आणि आधुनिकतेच्या मिश्रणामुळे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे. मैसूर सिटी खूपच छान आहे, क्लीन आहे. इथे मैसूर सिटी कॉर्पोरेशन आहे, इथे माझ्या मागे सयाजी राव रोड. आणि इकडे आहे पॅलेस एंट्री. मैसूरचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सांस्कृतिक समृद्धी. कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात शास्त्रीय संगीत, नृत्य आणि चित्रकलेचा विशेष प्रभाव आहे. येथील दसरा महोत्सव अत्यंत भव्य आणि रंगीबिरंगी पद्धतीने साजरा केला जातो. त्यावेळी संपूर्ण शहर दिव्यांनी उजळलेले दिसते आणि शाही मिरवणूक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. शहरातील ऐतिहासिक स्थळांव्यतिरिक्त मैसूरच्या बाजूला वसलेले चामुंडी हिल याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जरूर पहा. शाही दरबार हॉल पासून ते सुंदर अंगणापर्यंत आणि त्या अप्रतिम काचांच्या खिडक्यांपर्यंत इथल्या प्रत्येक गोष्टीत एक अद्भुत सौंदर्य आहे. तर मग शाही जगात पाऊल ठेवायला तयार आहात का? चला मैसूर पॅलेसची अद्भुत सफर सुरू करूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा अशाच रोमांचक प्रवासासाठी. राजवाड्यामध्ये विदाउट चप्पलच जायला परमिशन आहे. अतिशय सुंदर असं राजवाडा आहे हा पॅलेस. मैसूर पॅलेस एंट्री फी, मैसूर पॅलेस प्रवेश शुल्क आणि वेळा. तर प्रवेश शुल्क प्रौढांसाठी आहे, भारतीय नागरिक असेल तर 100 रुपये प्रति व्यक्ती, प्रौढ परदेश पर्यटक असतील तर 200 रुपये प्रति व्यक्ती आणि विद्यार्थी 10 वर्षावरील असतील तर 50 रुपये. विद्यार्थी ओळखपत्र आवश्यक आहे. लहान मुले 10 वर्षाखाली असतील तर मोफत प्रवेश आहे. आणि प्रवेशाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत दररोज खुले आहे मैसूर पॅलेस. तर तुम्ही जर मैसूर मध्ये आलात तर नक्की इथे भेट द्या. आणि हो, इकडे पॅलेस एंट्री आहे, इथून आम्ही जाणार आहोत आतमध्ये. कर्नाटक मधल्या या मैसूर शहरात वसलेला हा महाल आपल्या अद्वितीय वास्तुकला, भव्यता आणि समृद्ध इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत या महालाच्या शाहितेची कथा सांगतो. आणि आतमध्ये असलेल्या शाही संपत्तीची झलक तर तुम्हाला थक्क करेल. आपण वाडिया राजवंशाचा इतिहास, त्यांच्या भव्य दसरा उत्सवाचा अनुभव आणि इथल्या काही लपलेल्या रत्नांचा शोध घेणार आहोत. चला तर मग माझ्या संगे. या शहरात आधुनिकतेचा देखील प्रभाव आहे. विविध शैक्षणिक संस्था, व्यावसायिक केंद्रे आणि बाजारपेठा हे शहराच्या वाढत्या विकासाचे प्रतीक आहे. परंतु या आधुनिकतेसोबतच मैसूरने आपली प्राचीन शाही संस्कृती आणि वारसा जपलेला आहे. Thank you.
1897 टू 1912. रात्रीची लाईट्स आहेत बघ, सगळे बल्ब लावले का? बॅग ठेवा चालू आहे का? नाहीये गेले. मैसूर पॅलेस किंवा अंबा विलास पॅलेस, माहिती आणि इतिहास. मैसूर पॅलेस, ज्याला अंबा विलास पॅलेस म्हणून ओळखले जाते, हे कर्नाटकातील शहरात स्थित आहे. हा महाल भारतीय शाही वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या महालाचा बांधकाम राजा कृष्णराज वाडियार चतुर्थ यांच्या आदेशानुसार करण्यात आला होता आणि या वास्तुकलेचा अंतिम रूप ब्रिटिश आर्किटेक्ट हेनरी इरविन यांनी दिला. मैसूर पॅलेसचा बांधकाम 1897 मध्ये जुन्या वाड्याच्या आगीमुळे होत्याचा मृत झाल्यानंतर सुरू झाले. हे बांधकाम 1912 मध्ये पूर्ण झाले. या महालामध्ये राजशाही परंपरा आणि वास्तुशास्त्राचा सुंदर संगम पाहायला मिळतो. महालात असलेले हस्तीदंती दरवाजे, चांदीचे मंडप आणि सुंदर चित्रकला यामुळे त्याची शोभा अधिक वाढते. तर इथला दसरा महोत्सव. मैसूर पॅलेस आणि इथला दसरा महोत्सव. मैसूर शहरातील दसरा उत्सव हे भारतातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हा सण विशेषतः नवरात्रोत्सवाच्या समाप्तीला साजरा केला जातो आणि त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मैसूर पॅलेस मधील दीपोत्सव. महाल दिव्यांना उजळवला जातो आणि शाही कुटुंबियांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकीत सजवलेले हत्ती, घोडे आणि शाही रथ यांचा समावेश असतो. मैसूर दसरा हे राज्याचे राजेशाही आणि सांस्कृतिक महत्वाचे प्रतीक मानले जाते. दसरा म्हणजे राज सिंहासन, गोल्डन थ्रोन. महालाच्या आतमध्ये ठेवलेले राज सिंहासन, ज्याला स्वर्ण सिंहासन म्हणून ओळखले जाते, हे मैसूर राजवंशाचे अत्यंत मौल्यवान चिन्ह आहे. हे सिंहासन सोनेरी नक्षीकामाने सजवलेले आहे आणि त्याच्या चारही बाजूंना हस्तिदंती कोरीव काम केलेले आहे. दसरा सणाच्या वेळी हे सिंहासन लोकांसाठी दर्शनासाठी ठेवले जाते. दीपोत्सव लाईट शोचं वेळ आहे रात्री 7 ते 8 रविवारी आणि सणाच्या दिवशी महाल दिव्यांनी उजळवला जातो. लाईट शो पाहण्यासाठीचा जो शुल्क किंवा फीज आहे ते 70 रुपीज प्रति. पण इथे एक नोट आहे की महालात कॅमेरा फोटोग्राफीसाठी काही भागांमध्ये परवानगी दिलेली नाही. सण आणि विशेष उत्सवांच्या वेळी महालाच्या वेळेमध्ये बदल होऊ शकतो. पर्यटकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना आहेत, त्या आपण आपल्याला फॉलो कराव्या लागतील. तर काही खास नाही, पण इथे जसं की महालात आतील भागात ऐतिहासिक वस्तू प्रदर्शन आणि शाही संपत्तीचे दर्शन घेता येते. गाईडची सेवा जर तुम्हाला हवी असेल तर महालाच्या बाहेरील बाजूस उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला या ऐतिहासिक वास्तुकलेची सखोल माहिती मिळते. आणि असं हे मैसूर पॅलेस म्हणजे भारतातील शाही वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे आणि या ऐतिहासिक महालाची सफर एक अविस्मरणीय अनुभव आहे. बाप रे साई, इकडे बघा विवाह मंडप. विवाह मंडप हे महालाचे आणखी एक आकर्षण आहे. या मंडपात राजघराण्याचे विवाह सोहळे पार पडतात. मंडपाचे छत विविध रंगांच्या काचांनी सजवलेले आहे
ज्यामुळे प्रकाशाचे विविध रंग मंडपात पडतात. येथे असलेले मार्बलचे स्तंभ आणि पेंटिंग्स यामुळे मंडप अधिक दिसतो. तसेच इथे प्रार्थना स्थळ पण आहे, पूजा मंडप. दरबार हॉलच्या जवळच एक प्रार्थना स्थळ आहे जिथे शाही कुटुंबीय धार्मिक आणि पूजा करत असतो. हे पूजा स्थळ साधे पण शाही रचनेने बांधलेले आहे, जिथे राजघराण्याने चामुंडेश्वरी देवीची पूजा केली. पहिलं नाही सगळं. ही चित्रकला संग्रह महालाच्या आत शाही चित्रकला संग्रहालय आहे, जिथे वाडियार घराण्यातील राजे राण्यांची भव्य चित्रे ठेवलेली आहेत. या चित्रांमधून त्यावेळच्या शाही पोशाख परंपरा आणि सांस्कृतिक जीवनाची झलक मिळते. दालन आणि गॅलरी. महालातील वेगवेगळी दालनं आणि गॅलरी राजघराण्याच्या विविध गोष्टींना समर्पित आहेत. येथे राजघराण्यात वापरल्या जाणाऱ्या तलवारी, शाही वस्त्र प्रावरण, रेशमी वस्त्र, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहेत. मैसूरच्या पॅलेसच्या आत असलेल्या या सर्व भागांमधून शाही संपत्ती, वैभव आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन होते. साहजिकच सगळ्याच गोष्टी पब्लिकना दाखवण्यासाठी अवेलेबल आता नाही आहेत. बऱ्याच गोष्टींवर प्रतिबंध आहे, काहीच गोष्टी फक्त इथे दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहेत पर्यटकांसाठी. महालाच्या आतील प्रत्येक कोपरा हा कलाकुसर आणि शाही घाटाचा एक अद्वितीय नमुना आहे, ज्यामुळे पर्यटकांना या महालाचा अनुभव अविस्मरणीय वाटतो.
आणि तुम्हाला कसे वाटत आहे ही सर्व पाहत असताना मला प्लीज कमेंटमध्ये कळवा. मैसूर पॅलेसच्या आतील भागाचे वर्णन. मैसूर पॅलेस म्हणजे शाही वैभवाचे एक उत्तम प्रतीक आहे आणि त्याच्या आतील भागात प्रवेश करताच पर्यटकांना एक अद्वितीय अनुभव येतो. महालाच्या आतील प्रत्येक कोपरा अत्यंत कलात्मक आणि भव्य आहे. दरबार हॉल, सभा मंडप. मैसूर पॅलेसमधील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य ठिकाण म्हणजे दरबार हॉल किंवा सभा मंडप. हा शाही मंडप राजा आणि दरबारातील महत्त्वाच्या व्यक्तींनी सभा घेण्यासाठी वापरला जायचा. या मंडपाचा रंगतदार आणि आलिशान देखावा, सोनेरी सजावट आणि मोठ्या खिडक्यांमुळे त्याला एक खास शाही लुक मिळतो. सभा मंडपाच्या खांबांवर नक्षीकाम केलेले असून त्यावर सोनेरी आणि निळ्या रंगाचे सुंदर काम केलेले आहे. खांबांवरची ही कलाकुसर दरबाराच्या भव्यतेचा शोभा देते. या मंडपाची छत रंगीत काचांनी सजवलेली आहे, ज्यामुळे प्रकाशाचे विविध रंग सभागृहात पसरतात. मोठे झुंबर जे छतावर लटकलेले आहेत सभा मंडपाच्या शाही थाटाला वाढवतात. हे झुंबर एकेकाळी राजघराण्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक सभांसाठी उपयोगात आणले जायचे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल ट्रॅव्हल विथ मधुरा सबस्क्राईब करा. थँक्यू.